नमस्कार, अश्विनीस कुकबुकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नेहमी आपण हॉटेलमध्ये गेलो की इडली, डोसा, मेदूवडा ऑर्डर करतो तेव्हा आपल्याला त्याबरोबर सांबार मिळतं. त्याची टेस्ट एकदम मस्त असते, एकदम अप्रतिम असते. तर हे सांबार एकदम घरच्या घरी हॉटेलसारखं कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी मी ते एक वाटी तूरडाळ घेतली आहे, वजनी 150 ग्रॅम असेल. तर ही तूरडाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. याचं पाणी काढून टाकायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे, म्हणजे जेवढी तूरडाळ आहे त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे. 1 पाव चमचा हळद टाकली आणि 1/2 चमचा मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घेऊयात सगळं. आणि ही तूरडाळ आता आपल्याला मऊ शिजेपर्यंत कुकरला शिजवून घ्यायची आहे. तर 500 ते 600 शिट्ट्यांमध्ये तूरडाळ जी आहे ती छान मऊ शिजते. त्यानंतर मी ते एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल तापायला ठेवले, त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी टाकायची. मोहरी फुटू द्यायची चांगली. मोहरी फुटली की त्यामध्ये 1/2 चमचा जिरे टाकायचे, 2 सुक्या लाल मिरच्या टाकायच्यात. लाल मिरच्याने खूप छान चव येते, फ्लेवर येतो सांबारला एक मस्त. कढीपत्ता टाकायचा भरपूर. कढीपत्ता तळला की यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. तर मी इथे एक कांदा घेतलाय मोठा, तो लांबडा चिरून घेतलाय. मला लांबडा चिरलेलाच कांदा आवडतो, तो छान लागतो सांबारमध्ये. तुम्हाला जर बारीक चिरलेला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आता कांदा तेलावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. जास्त लाल पण करायचा नाही, नाहीतर सांबारची चव जी आहे ती थोडीशी कडवट येते. तर मी इथे थोडासा कांदा परतून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. तर टोमॅटो जो आहे तो लाल बघून घ्यायचा, म्हणजे सांबाची चव आणि कलर खूप छान येतो. आता टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. तर इथे आपलं टोमॅटो मऊ झालं आहे. तर यामध्ये आता आपल्याला भाज्या टाकायच्यात. तर मी इथे एक शेवगा घेतलाय, त्यानंतर 1 वांगं घेतलंय चिरून बारीक, 1 ढोबळी मिरची घेतली आहे आणि 1 बटाटा घेतलाय. तर भाज्या ज्या आहेत त्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. यातल्या भाज्या ज्या आवडत नसतील त्या स्किप करू शकता. त्यानंतर दुधी भोपळा, गाजर या भाज्या पण ॲड करू शकता. टोटली तुमच्यावरती आहे, ज्या तुम्ही आवडतात त्या टाकू शकता आणि ज्या आवडत नाही त्या स्किप करू शकता. आता भाज्या तेलावरती छान परतून घ्यायच्या आहेत. काही लोक काय करतात, डाळीमध्येच भाज्या शिजवतात, पण त्यामुळे सांबारची चव बिघडते कारण भाज्या खूप जास्त शिजल्या जातात. याप्रमाणे एकदा करून बघा, खूप मस्त सांबार होतं. आता यामध्ये 1 पाव चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 2 चमचे सांबार मसाला टाकायचा आहे. तर मी हा रेडीमेडचा सांबार मसाला वापरते, तुम्ही कोणत्या पण ब्रँडचा वापरू शकता. आता सगळ्या भाज्या मसाल्यावरती परतून घ्यायच्या आहेत छान, म्हणजे भाज्यांमध्ये छान मसाल्याचा फ्लेवर उतरतो. आता यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ टाकायचा आहे. तर मी ते 1/2 तास 1/2 वाटी चिंच भिजत ठेवली होती. आता त्याचं पाणी काढायचं आपल्याला आणि यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर गूळ टाकायचा आहे. तर गुळाचा 1 खडा टाकते मी. तर गूळ जो आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता, पण थोडासा गूळ टाकायचा कारण छान चव येते आंबट गोड अशी. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हलवून घेऊयात व्यवस्थित. आता आपल्याला ह्या भाज्यांना झाकून ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. जोपर्यंत भाज्या 80% शिजत नाही तोपर्यंत, पूर्ण नाही शिजवायचे आपल्याला. तर इथे 1-7 मिनटं झाली आहेत. तर भाज्या आपल्या बघूयात शिजल्यात की नाही ते. कलर बघू शकता तुम्ही किती छान आलं आहे ते. एकदा हलवून घेऊयात व्यवस्थित. तर मी बटाटा दाबून बघितलाय, तर तुटतोय पण थोडीशी कसर बाकी आहे, म्हणजे
80% शिजला आहे, बाकीचा जो 20% आहे तो डाळीबरोबर शिजून जातो। तर इथे आपली डाळ पण छान शिजली आहे, तुम्ही बघू शकता। आता चमच्याने किंवा रवीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, मऊ करून घ्यायची आहे तिला। मऊ झाली की आपल्याला भाज्यांमध्ये टाकायची आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, तर पाणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही, तुम्हाला जसं सांबार आवडतं घट्ट किंवा पातळ त्यानुसार टाकू शकता। मला थोडंसं मीडियमच आवडतं, तर ती मीडियम कन्सिस्टन्सी ठेवणार आहे मी। मिक्स करून बघूयात किती झाले घट्ट ते। अजून पाणी टाकते मी। आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। आणि आता सांबारला आपल्याला उकळी काढायची 1-3 मिनटं, जास्त वेळ नाही। तर उरलेल्या ज्या भाज्या आहेत 20% राहिलेल्या शिजायच्या, त्या याबरोबर शिजून निघतात, जास्त वेळ लागत नाही। यावरती झाकण ठेवायचं नाही आहे, नाहीतर भाज्या ज्या आहेत त्या खूप गाळ होऊ शकतात। झाकण बिना ठेवताच 1-3 मिनटं मी शिजवून घेतले, त्यामुळे काय होतं डाळीचा फ्लेवर पण भाज्यांमध्ये उतरतो आणि आपली भाजी जे शिजायच्या राहिल्या होत्या 20%, त्या पण शिजून निघतात। तर आपलं सांबार तयार आहे, आपण सर्व करून घेऊयात। तर एकदा या पद्धतीने तुम्ही सांबार करून बघा, एकदम हॉटेलसारखी चव येते। इडलीबरोबर, डोशाबरोबर किंवा मेदूवड्याबरोबर एकदम मस्त लागतं आहे सांबार। कलर बघू शकता तुम्ही आणि कन्सिस्टन्सी पण किती छान आली आहे ती। भाज्यांमुळे घट्टसरपणा छान येतो। एकदा या पद्धतीने तुम्ही सांबार करून बघितलं ना, बिलकुल हॉटेलमध्ये नाही जाणार तुम्ही, घरीच कराल। तर नक्की ट्राय करून बघा। हे बघा किती छान आहे ते। आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।